मोताळा तालुक्यातील सर्वात मोठी जनसंख्या असणारे गाव धामणगाव बडे येथील मागील 7 दिवसापासून भारतीय स्टेट बँक धामणगाव बडे शाखेचा कारभार ठप्प झाला होता. कार्यकर्ता मेळाव्यांसाठी गावात आलेले बुलढाणा जिल्ह्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांनी भेट देऊन SBI शाखा धामणगाव बडेची इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे कोणतेही व्यवहार होत नसल्याने परिसरातील व्यापारी वर्ग तथा शेतकऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे. या शाखेला जुळलेली परिसरातील 20 ते 25 लहान मोठी गावं व्यवहार करतात. मागील काही दिवसांपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे SBIचा ATM सुद्धा बंद पडलेला आहे. यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या खातेदारांना त्रास होत असून शेतकऱ्यांना खते आणि औषधी जास्त दराने उधार घ्यावं लागत आहे. मजूर लोकांना मजुरी देण्याकरता खात्यात पैसे असून सुद्धा व्याजाने पैसे घ्यावे लागत आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा व्यवहार करण्याकरता अडचण होत आहे. अशी सूचना व्यापाऱ्यांनी व शेतकरी लोकांनी आमदार साहेबांना दिली. ऐकता बरोबरच आमदार हर्षवर्धन सपकाळ, गणेशसिंग राजपूत, रवी महाजन, विनोद कदम यांच्यासोबत स्वतः बँकेत जाऊन समस्येची पाहणी केली व वीज बिल थकीत असल्यामुळे बंद पडलेली BSNL कार्यालयाची लाईन वीज वितरण विभागाशी संपर्क करून स्वतः उभे राहून लाईन जोडली व बँकेची इंटरनेट सेवा सुरू केली आहे. BSNL हे भारत सरकारच्या अधीनस्थ असणारी कंपनी आहे आणि ही कंपनी जर शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या मंजुरातीच्या अनुषंगाने जर ऑनलाईन व्यवस्थित कारभार करत नसेल आणि एवढंच नाही तर बँकाच्या बँकाचे कारभार जर ठप्प होत असतील तर ही संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे. या माध्यमातून मी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करत असताना एक शंकाही बोलून दाखवू इच्छितो की BSNL बंद करून जिओ सारख्या कंपनींना हा सगळा डाटा हँडओव्हर करून त्यांच्या सेवा घेण्याचं एक कारस्थान हे भारत सरकारच्या माध्यमातून जे सुरू आहे त्याचा त्या कारस्थानाला देखील या ठिकाणी पर्दाफाश करू इच्छितो. आता BSNL कडून सदरू काम काढून घ्यायचं आणि पुन्हा जीवला देण्याचा घाट हा घातला जात आहे आणि त्याकरता सामान्य जनतेला नाहक वेठीस धरल्या जात. गेल्या 7 दिवसापासून स्टेट बँक ऑफ इंडिया धामणगाव बडे ही शाखा कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे टोटल बंद होती. आमचे व्यापारी वर्ग, शेतकरी बंधू, आमचे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. तर BSNL कंपनीने इलेक्ट्रिक बिल न भरल्या कारणामुळे MSEBने BSNL कार्यालयाची लाईन कट केल्यामुळे भारतीय स्टेट बँकेचे व्यवहार कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे बंद झाले होते. तरी आम्ही व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग यांनी आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वतः धामणगाव बडे इथे येऊन आमच्यासोबत स्वतः बँकेत आले. त्यांनी अडचणीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांची समस्या लक्षात आली आणि स्वतः इलेक्ट्रिक बोर्डाशी संपर्क साधून त्यांनी स्वतः BSNL कार्यालयात येऊन लाईनची जोडणी करून दिली व आमच्या समस्याचे निराकरण केले व आमचे आर्थिक व्यवहार पुन्हा सुरू झाले. रहीम शेख, महाराष्ट्र दर्पण, मोताळा, बुलढाणा.